पूर्व पेंच पिपरिया व या वन परिक्षेत्रातून आलेले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथून मी आपल्या समोर फुलपाखरू या विषयावर बोलणार आहे. फुलपाखराचे महत्व, त्याचे संवर्धन आणि त्यांची ओळख या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. फुलपाखरू अतिशय नाजूक आणि छोटे कीटक, या कीटकाचं निसर्गातील महत्व काय आहे हे मी आपल्या समोर सांगणार आहे. जगामध्ये जवळपास 15 लाख सजीवाच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. त्यापैकी 8 लाख प्रजाती ह्या केवळ कीटकांच्या आहेत आणि भारतामध्ये 1503 प्रजाती ह्या फुलपाखरांच्या आढळतात. तसेच 277 प्रजाती ह्या फुलपाखरांच्या महाराष्ट्रामध्ये फुलपाखरांची नोंद झालेली आहे. यातील ही सर्व फुलपाखरे उत्तर सिल्लारी या बेटातील मी गस्ती दरम्यान मोबाईलद्वारे क्लिक केलेली आहेत. पूर्ण फुलपाखरू माझ्या बेटातील 84 फुलपाखराची नोंद मी एक छोटी चेकलिस्ट तयार केलेली आहे. मला आतापर्यंत 84 फुलपाखरं ही माझ्या बिटात आढळली आहेत. आता फुलपाखरू आणि पतंग कसे असतात यांच्यामधील फरक काय आहे ते आपण थोडं जाणून घेऊया. फुलपाखरू, फुलपाखराची अंडी ही विविध आकाराची असतात. ती गोल असतात, चपटी असतात, बरणीसारखी असतात. तर पतंगाची अंडी ही चपटी आणि खवलेयुक्त असतात. पतंग हे रात्रीला उडतात सूर्यास्तानंतर, फुलपाखरू ही दिवसा उडतात. फुलपाखरू जेव्हा जमिनीवर झाडावर कुठेही बसते त्यावेळेस ते आपले पंख हे मिटून घेते आणि पतंग हे आपले पंख बाजूला पसरते किंवा पुढील पंख मागील पंखावर झाकले जाईल अशा पद्धतीने ते बसते. आता स्पृशाचा विचार जर केला तर फुलपाखराच्या स्पृशा ह्या गोल असतात किंवा अंकुशाकार असतात. मात्र पतंगामध्ये असं नसतं, त्याच्या स्पृशा ह्या एक तर फांद्यायुक्त असतात किंवा थोड्या काटेरी टाईप मध्ये केसाळ असतात. पतंगाचे सुरवंट हे केसाळ असून ते हाताला रुतू शकतात, परंतु फुलपाखराचे सुरवंट हे हाताला रुतत नाहीत. फुलपाखरांचे सुरवंट अगदी झाडाला कुठेतरी अशा आधाराला फांदीला पानाला लटकलेले असतात आणि पतंगामध्ये झाडाला लटकलेले किंवा मग कचऱ्यामध्ये आपल्याला कुठेही त्याचे पिपा ह्या आपल्याला आढळून येतात. आता फुलपाखरांचे जीवनचक्र, फुलपाखरांचे जीवनचक्र. बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की फुलपाखरांचे आयुष्य हे किती आहे. तर एक्झॅक्ट आपल्याला सगळ्याच फुलपाखरांचं आयुष्य हे सारखं नसतं. त्याच्यामुळं आपण सगळ्याच फुलपाखराचं वयोमर्यादा ही आपण 2 आठवडे 14 दिवस असं नाही सांगू शकत, कारण पेंटेड लेडी सारखी फुलपाखरू हे वर्ष वर्ष जगतात. त्यामुळं बऱ्याच फुलपाखरांची वय हे जवळपास 14 दिवसाचं असते आयुष्य आणि बऱ्याच फुलपाखरांची वर्ष वर्ष ही असतात. फुलपाखरांचं जीवनचक्र हे 4 स्टेजमध्ये कम्प्लीट होते. त्याच्यामध्ये एग्स आहे ज्याला आपण अंडी म्हणतो, कॅटरपिलर आहे ज्याला आपण सुरवंट म्हणतो, प्युपा आहे ज्याला आपण कोशित म्हणतो आणि चौथं जे आहे शेवटची स्टेज त्याला आपण बटरफ्लाय फुलपाखरू असं म्हणतो. आता होतं काय, ज्यावेळेस फुलपाखरू याचे मादी आणि नराचे मिलन झाले त्यावेळेस मादी फुलपाखरू हे एका खाद्य वनस्पतीवर अंडी घालते आणि त्या अंड्याला वरून चिकट पदार्थ असल्यामुळे ती अंडी झाडाला किंवा पानालाही चिपकून राहतात. आता ही अंडी एकदम पारदर्शक असतात. ज्यावेळेस याच्यामध्ये सुरवंटाची वाढ होते त्यावेळेस हे सुरवंट हे बाहेरून आपल्याला दिसायला लागते. एकदा का सुरवंटाची त्याच्यामध्ये वाढ झाली की तो एका बाजूला चावा घेऊन
बाहेर पडतो त्या अंड्याचा आणि मग ते अंड्याची जी कवर आहे ती प्रथमता तो खाऊन घेतो, तुझ्याचं पहिलं जेवण ठरतं. आणि मग तू बाहेर पडल्यानंतर मग कोळ्या कळ्या खायला लागतो, कोळी पानं खायला लागतो, कोळी पानं कुरतडायला लागतो. आता अशा वेळेस काय होतं की या म्हणजे याची वाढ होऊ शकणारी सुरवंटाची किंवा फुलपाखराची वाढ होऊ शकणारी हीच एक अवस्था असल्यामुळे, कॅटरपिलर हीच अवस्था असल्यामुळे शक्य होईल तेवढं अन्न त्याला खाणं गरजेचं असतं, साठवणं गरजेचं असतं, त्याला इथं ऊर्जा पूर्ण पुरवावी लागते. त्याच्यामुळं या अवस्थेमध्ये तो खूप जास्त अन्न हे ग्रहण करतो. त्याच्यानंतर मग तो माउल्टिंग जे फुलपाखरू आहे ते आपल्या आयुष्यामध्ये 5 वेळा माउल्टिंग करते, म्हणजे आपली खोळ टाकते. आता ज्या ज्या वेळेस खोळ टाकते त्या त्या वेळेस तो आपली खोळ खाऊन घेतो. काही दिवसानंतर हा फुलपाखरू याचं खाणं थांबवतो, आराम करतो. कधी कधी हा फुलपाखरू कोशिकामध्ये याचं रूपांतर होण्यासाठी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सुद्धा जातानी आपल्याला आढळून येतो. आता हा शांत बसतो, शांत सुस्त पडतो आणि आपल्याला एक छोट्या आधाराने एका पानाला गुंडाळून घेतो आणि त्याच्यामध्ये मग तो आपली परत एकदा माउल्टिंग करतो. त्यावेळेस त्या माउल्टिंगचं रूपांतर हे प्युपामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर प्युपा ह्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. काही पारदर्शक असतात, काही अपारदर्शक असतात, म्हणजे काही खूपच आकर्षक दिसतात, काही अनाकर्षक असतात. प्युपा ह्या एक तर 2 धाग्यानं काही काही म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिसच्या वेगवेगळ्या प्युपा असतात, त्या आपल्याला ओळखायला येतात. रंगसंगतीमुळे प्युपा ह्या लगेच आपल्याला दिसत नाहीत, निसर्गाशी त्या एकरूप असतात त्याच्यामुळं. आणि मग ज्या वेळेस या प्युपामधून बटरफ्लायची वाढ होते त्यावेळेस ही बटरफ्लाय एका भागी ती प्युपा विभागतो आणि मग त्यामधून बटरफ्लाय ही बाहेर येते. आता ज्यावेळेस ही बटरफ्लाय बाहेर येते त्यावेळेस ही पूर्णतः मॅच्युअर्ड असते, त्याच्यामुळे लागलीच मिळण्यासाठी ही सज्ज असते. ज्यावेळेस ही बाहेर पडते त्यावेळेस हिच्या पंखाच्या घड्या ज्या असतात ही पंख ही गोळा असतात, शरीराचं फुगीर असते. ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेस तिच्या शिरानं रक्ताचा पुरवठा होतो आणि मग तिच्या पंखाच्या घड्या आहेत त्या उलगडायला लागतात आणि ही मग आपल्या आयुष्यातलं पहिलं उडाण हे भरते. इथं आपल्याला काही फुलपाखरांच्या मिलनाच्या फोटोज आपल्याला दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये कॉमन पिरो आहे, ब्लू पॅन्सीचे मिलन आहे, बॅरेंटचे मिलन आहे. आता फुलपाखरांचे अवयव, फुलपाखरांचे कोणते कोणते अवयव आहेत हे आपल्याला इथे बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये डोके आहे, डोक्यामध्ये डोळे मध्ये 2 कंपाऊंड आयज, म्हणजे 2 डोळे आहेत जे कंपाऊंड आयज आहेत आणि ते हजारो सूक्ष्म लेन्सेस पासून हे बनलेले आहेत. त्याच्यानुसार त्याला एक तर अल्ट्राव्हायलेट रेसची सुद्धा जाणीव होते, प्रकाशाची अंधाराची सुद्धा जाणीव होते. त्याच्यानंतर त्याच्या स्पृशा आहेत, ज्या स्पृशा फुलपाखरांमध्ये मी सांगितल्याप्रमाणे गोलाकार किंवा अंकुशाकार असतात, याच्यामध्ये सेक्स फेरोमोन नावाचा एक घटक असतो जो की तो कामा पडतो ज्यावेळेस विरुद्ध लिंगी प्रजाती ही त्या फुलपाखराच्या साईडला असते, याची जाणीव त्या फुलपाखरांना होते, याच्यासाठी त्याचा वापर होतो. पेशी दाखवलेल्या आहेत. तिसरा आहे वक्ष आहे, ज्याला आपण थोरॅक्स म्हणतो. हे 3 खंडांनी विभागलेलं आहे आणि प्रत्येक खंडाला पायाची एक जोडी ही खालच्या बाजूला असते आणि वरच्या बाजूला पंखाच्या जोड्या ह्या त्या वक्षाला जोडलेल्या असतात. त्याच्यानंतर ॲबडॉमिन आहे, ज्याला आपण उदर म्हणतो. याच्यामध्ये श्वसनाचे पचनाचे हे अवयव असतात, प्रजननाचे अवयव असतात आणि इथं दाखवलं पुढील एक पंख आणि मागील पंख. आता फुलपाखरांचे महत्व, फुलपाखरांचे निसर्गात काय महत्व आहे, याला आपण संवर्धन याचे का करणे गरजेचं आहे हे आपण इथं पाहूया. अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहे. आता आपल्या देशाची जी बायोडायव्हर्सिटी आहे ही आपल्याला या इथं जतन करायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे फुलपाखरू ही अत्यंत महत्वाची आहेत. अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहे. ज्यावेळेस हे फुलपाखराची सुरवंट ही पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्याच वेळेस काही पक्ष्यांचा ब्रीडिंग पिरियड असतो, त्यावेळेस यांच्या सुरवंटाचा उपयोग त्यांच्या खाद्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये ब्लॅक ड्रोंगोज आहेत, बुलबुल्स आहेत, बीटर्स आहेत, असे भरपूर पक्षी आहेत की त्यांचा या सुरवंटाचा उपयोग त्या पक्ष्यांच्या खाद्यामध्ये होतो. त्याच्यानंतर परागीभवन आहे, पॉलिनेशन आहे. पॉलिनेशन ज्यावेळेस ही फुलपाखरं फुलांवर बसतात त्यावेळेस त्यांच्या पायाला
ती पोलन ग्रेन जी आहेत ती चिपकतात आणि मग ही फुलपाखरं एका फुलावरून मधुर रस चाखायला दुसऱ्या फुलावर, त्यावेळेस ते पोलन ग्रेन अपसुकच त्यांच्या पायाला चिपकून दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचतात, त्यावेळेस पॉलिनेशन घडून येते आणि ज्या वनस्पतींमध्ये क्रॉस पॉलिनेशन अतिशय महत्वाचं आहे त्यांच्या अस्तित्वासाठी फुलपाखरे अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात। आता परिसंस्थेच्या रासाचे निर्देशक आहेत। परिसंस्थेमध्ये चांगल्या आणि वाईट अशा सगळ्या परिणामांचा म्हणजे वातावरणाचा सुद्धा परिणाम या फुलपाखरांवर आपल्याला दिसून येतो, त्याच्यामुळे हे आपल्याला इंडिकेटर समजायला काहीच हरकत नाहीये। मुळात म्हणजे हे निसर्गाचे आपल्या इंडिकेटर्सच आहेत। आपला नैसर्गिक वारसा आहे। आता हा नैसर्गिक वारसा आपली जैवविविधता आहे, तिचं आपण जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ही हा नैसर्गिक वारसा आपल्या पुढील पिढ्यांना उपभोगू देणं हे आपलं कर्तव्य आहे। त्याच्यानंतर निसर्ग पर्यटनातील आकर्षण आहे। जर आपल्या इथं विविध प्रकारची बायोडायव्हर्सिटी आहे, विविध प्रकारची फुलपाखरे आहेत, याच्यामुळे जगभरातील लोक आता असे आहेत की भरपूर फुलपाखरांची जी उद्यानं आहेत तिथं भेटी देतात। मग आपल्याकडे जर अशा प्रकारची विविध फुलपाखरे असतील तर आपसुकच आपल्या इथं पर्यटन हे चांगल्या प्रमाणात होईल, लोक पर्यटनासाठी ती फुलपाखरं बघण्यासाठी आपल्याकडे येतील। पर्यावरणातील सौंदर्य मूल्य आहे। मी सांगितल्याप्रमाणे की फुलपाखरू अतिशय सुंदर दिसणार आहे आणि हे आनंद देऊन जातं, त्याच्यामुळे पर्यावरणातील हे सौंदर्य मूल्य अतिशय महत्वाचं आहे। आता फुलपाखराच्या संवर्धनातील काय समस्या आहेत हे आपण इथं जाणून घेऊया। वनवा आहे। वनवा आहे हा आपल्याला जवळचा विषय आहे, आपण हा जवळून पाहिलेला विषय आहे। ज्यावेळेस वनवा लागतो त्यावेळेस सगळ्या स्थितलचा आदिवास जो आहे तो जळून पूर्णतः खाक होतो। सर्व गवत पूर्ण तिथलच्या प्राणी प्रजाती सगळं मृत्युमुखी पडून त्याचा रास होतो, तिथं काहीही शिल्लक उरत नाही। ज्यावेळेस वनवा लागतो त्यावेळेस फुलपाखरांच्या खाद्य वनस्पती आहेत त्या तिथं मरून पडतात, त्यामुळे फुलपाखरांची संख्या धोक्यात येते। त्याच्यानंतर सुरवंट आहेत, फुलपाखरं आहेत, त्यांची अंडी आहेत, तिथे ती वनवामुळे नष्ट पावतात। त्याच्यानंतर चराई आहे। चराईमध्ये काय आहे की ज्यावेळेस ही गुरं जंगलामध्ये जातात त्यावेळेस यांच्या आवडीची खाद्य वनस्पती आहे ही पस्त करतात, त्याच्यामुळं काय होते ही जंगलात गेल्यामुळं आपल्या जमिनीची प्रत घसरते आणि मग यांना जी खाद्य वनस्पती लागते या गुरांना ती वनस्पती जास्तीत जास्त वाढायला लागते। बाकीच्या त्याच्यावर जगणाऱ्याच फुलपाखरं फक्त वाढतात आणि बाकीच्या दुसऱ्या वनस्पती ज्या आहेत ते तिथं नसल्यामुळं बाकीची फुलपाखरंही तेवढ्या प्रमाणात वाढत नाहीत किंवा ती तिथं नष्ट पावतात। कीटकनाशक आहेत, तणनाशक आहेत। कीटकनाशकामुळे सुरवंटही त्याची मृत्युमुखी पडतात, भरपूर सगळ्या प्रमाणातली जी कीटक आहे ती इथं मृत्युमुखी पडतात। तणनाशक फवारल्यामुळे ती जी वनस्पती आहे ती काही दिवसापर्यंत तिथं विषारी बनते आणि मग ही विषारी वनस्पती त्या सुरवंटांनी जर खाल्ली तर मग तो सुरवंट मृत्युमुखी पडतो। त्याच्यानंतर आदिवासाचा रास आहे। याच्यामधील दोन फोटोज असे आहेत जी नेटवरून घेतलेले आहेत मी, जी एक्सची फोटो होती ती आणि इथं आदिवासांचा रास ही एक फोटो मी नेटवरून घेतलेला आहे। आता इथं आदिवासांचा रास आहे। आदिवासांचा रास संपला झालाय, आपण भरपूर प्रमाणात एक डेव्हलपमेंटकडे वळतोय असं म्हणतोय, म्हणजे भरपूर प्रमाणात आपण विकासाच्या मार्गावर चाललोय असं म्हणतोय, पण इथं होतंय काय आदिवास नष्ट करून आपण विकासाच्या मार्गावर चाललोय इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे। हे व्हायला नको, आपण एक शाश्वत विकासाकडे कसं वळतो याकडे आपण इथं लक्ष द्यायला पाहिजे की पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही आणि आपली जैवविविधता सुद्धा आपली चांगली राहील आणि आपला आपल्याला विकासही साधता येईल अशा प्रकारे आपण इथं लक्ष द्यायला पाहिजे। याच्यामध्ये हेस्पेरिडी फूल आहे। ही फुलपाखरंही छोटी असतात, ही अतिशय वेगात उडतात आणि ही एवढी आकर्षक नसतात। या जी कुळातील ही फुलपाखरे आहेत एवढी आकर्षक नसतात, ही खूप जास्त म्हणजे फास्ट उडत असल्यामुळे यांना स्कीपर असं म्हणतात। त्याच्यामध्ये गोल्डन अँगल आहे। या फुलपाखराचं असं वैशिष्ट्य आहे की हे फुलपाखरू एक प्रादेशिक आपलं क्षेत्र निर्माण करतो, म्हणजे ज्यावेळेस हे फुलपाखरू तिथं बसतं त्यावेळेस
हे आपलं एक हेअर पेन्सिल सारखं त्याच्या दाढीला जो अवयव आहे त्याचं प्रदर्शन करत हा फुलपाखरू तिथं बसतो आणि बाकीच्या फुलपाखरांना हा जवळ येऊ देत नाही. आपलं प्रादेशिक क्षेत्र निर्माण केल्यासारखं हे फुलपाखरू आहे. त्याच्यामध्ये काही फुलपाखरू वेळ पुरत नसल्यामुळे आपण सरळ सरळ त्याची नावं बघूयात. डार्क पाम डार्क आहे, त्याच्यानंतर इंडियन स्कीपर आहे, डार्क पाम डार्क आहे, परत कॉमन बँडेड ऑल आहे, ग्रास डेमन आहे, कॉन्जेटिन स्विफ्ट आहे. ही फुलपाखरं सगळी बिटातील असल्यामुळे भरपूर याच्यातली फुलपाखरं ही माझ्या प्रोटेक्शन कॅम्पच्या जवळ आहेत. मी प्रोटेक्शन कॅम्प जवळ भरपूर प्रमाणात फुलपाखरांना आवडणारे फुलझाडं लावलेले आहेत, काही वनस्पती लावलेल्या आहेत त्याच्यामधील, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तिची फुलपाखरे आहेत. पॅपिलिओनिडी कुळ आहे, त्याच्यामध्ये आहे कॉमन मॉर्मॉन आहे, क्रिम्सन रोज आहे, स्पॉट स्वॅलोटल आहे, कॉमन मॉर्मॉन, कॉमन रोज, लाईम बटरफ्लाय आहे आणि टेल जे आहे. आता या कुळाचं वैशिष्ट्य आहे की या फुलपाखरांना एक शेपूट असतं, त्याच्यामुळे या फुलपाखरांना स्वॅलोटेल असं म्हटलं जातं. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडोची उलाढाल चालते. या फुलपाखरांची ट्रॉफीज बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर देशात मागणी केली जाते. नेक्स्ट पायरेडी कुळ आहे, याच्यामध्ये मोस्टली हिरवी आणि पिवळी फुलपाखरे आपल्याला सापडतात, त्याच्यामुळे यांना येलो अँड व्हाईट बटरफ्लाय म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये कॉमन वॉन्डरर आहे जो आपल्याला वर दाखवलेला आहे निळ्या आकाशी कलरमध्ये आणि त्याच्या कडा काळ्या तो नर, आणि इकडं कॉमन वॉन्डररची मादी आहे जी आपल्याला काळी पांढरी आणि तिलपूर्वक काळ्या कळ्या दाखवलेल्या आहेत. पायोनियर आहे, कॉमन गर्ल आहे, कॉमन एमिग्रंट आहे, स्ट्राइप अल्बॅट्रस आहे, स्मॉल ग्रास येल्लो आहे, कॉमन ग्रास येल्लो आहे आणि मॉटल एमिग्रंट आहे. लायसिनेडी कुळ आहे, या कुळातील फुलपाखरं ही वरील बाजूला निळी आकाशी कलरची दिसून येतात, त्याच्यामुळे यांना ब्लू फुलपाखरं असं म्हणतात. याच्यामध्ये कॉमन सिल्वर लाईन आहे, झेब्रा ब्लू आहे, स्लेट फ्लॅश, मेटॅलिक सेरुलियन, कॉमन पिरो, स्केट शॉर्ट सिल्वर लाईन, प्लेन क्युपिड, फॉरगेट मी नॉट यासारखी फुलपाखरे आहेत. ही फुलपाखरे एकदम छोटी आहेत आणि याच्या मागील पंखाला गुडाजवळ एक काळा ठिपका असतो. या काळ्या ठिपक्याला नारंगी रंगाचं एक आवरण असतं आणि ही फुलपाखरं काय करतात, ज्यावेळेस ही बसतात त्यावेळेस मागील पंख ही अशी त्याची हालचाल कंटिन्यू करत राहतात. मग ज्यावेळेस यांचा शत्रू येतो त्यावेळेस त्याला वाटते की हे डोकं आहे आणि त्यावेळेस तो हल्ला चढवतो, त्यावेळेस त्या शेपटीवरच ते भागून जातं त्या मागील पंखावरच. याच्यामध्ये राउंडेड पिरो आहे, कॉमन हेज ब्लू आहे, कॉमन सेरुलियन, लेझर ग्लास ब्लू आणि पी ब्लू यासारखी ही फुलपाखरं या कुळामध्ये आपल्याला दिसून येतात. निम्फालेडी कुळ आहे. आता या कुळाचं महत्व म्हणजे या कुळामध्ये वेगवेगळ्या आकाराची फुलपाखरं आढळतात, वेगवेगळ्या कलरची फुलपाखरं ही जास्तीत जास्त कलरची फुलपाखरं या कुळामध्ये आपल्याला दिसून येतात. या फुलपाखरांच्या समोरच्या पायावर जे ते केसांचा दाट झुपका आहे त्याच्यामुळे यांना केसाळ झुपका असल्यामुळं ही फुलपाखरे यांचा उपयोग या समोरील पंखाचा एवढाचा जास्त आधाराला उलट लटकण्यासाठी ही फुलपाखरे जास्त मोस्टली करत नाहीत किंवा करता येत नाही त्यांना. त्याच्यामध्ये ग्रे पॅन्सी आहे, ब्लू पॅन्सी आहे, लेमन पॅन्सी आहे, चॉकलेट पॅन्सी आहे, स्टाफ सार्जेट आहे, सलीड सेलर, चेस्टनट स्ट्रोक सेलर आहे, येलो पॅन्सी आहे, यासारखी फुलपाखरे आपल्याला हिच्यात आढळून येतात. त्याच्यामध्ये स्ट्राइप टायगर, प्लेन टायगर, कॉमन क्रो, ब्लॅक राजा आहे, डॅनियड एग फ्लाय आहे. ही डॅनियड एग फ्लाय आणि ग्रेट एग फ्लाय साधारणतः आपल्याला सारख्याच दिसतात, फक्त याच्यामध्ये फरक हा आहे की डॅनियड एग फ्लायचे जे त्याच्या पंखावर जे गोल हे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला निळा कलर आढळून येतो आणि ग्रेट एग फ्लायमध्ये आहे तो आपल्याला जांभळ्या प्रमाणात आढळून येतो. दोन्ही प्रजातीच्या माद्या ह्या आपल्याला वेगवेगळ्या आढळून येतात. त्याच्यामध्ये डॅनियड एग फ्लायची जी मादी आहे आपल्याला ही प्लेन टायगर सारखी सेम दिसते, फक्त याच्या कडाचा जो फरक आहे त्याच्यावरून ही आपल्याला ओळखायला येते. नेक्स्ट टोनी राजा आहे, टोनी कोस्टर आहे, कॉमन लेपर्ड, त्याच्यानंतर कमांडर आहे, कॉमन इव्हिनिंग ब्राऊन, कॉमन ब्रूश ब्राऊन, कॉमन नवाब, ही फुलपाखरं आपल्याला याच्यामध्ये मिळतात. ही फुलपाखरं कुचके फळं जे आहेत त्याच्यावर आकर्षित होतात, खेकडे, मलमूत्र यासारख्या याच्यावर आकर्षित होतात. फुलांवरही आकर्षित होतात पण फुलांवर खूप जास्त प्रमाणात ही आकर्षित होत नाही. सडके, खेकडे, मलमूत्र आणि
सारखी पुसकी फळ वगैरे या प्रजातींना भरपूर प्रमाणात आढळतात. आता होतं काय की आपण फुलपाखरू वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे ही कशी जगतील याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. की यामध्ये आहे दोन प्रकारचे प्लांट असतात, एक नेक्ट फुलपाखरांसाठी नेक्टर प्लांट आहेत आणि एक होस्ट प्लांट आहे. नेक्टर प्लांट मधून काय करतात की फुलपाखरे मधुर रस शोषण करतात आणि ज्या होस्ट प्लांट आहेत त्याचे पानं वगैरे हे कुरतडून ते खातात. आता त्या घाणेरी सारखी जी लँटिना ज्याला आपण म्हणतो ती वनस्पती एक अखाद्य वनस्पती आपल्या इथं केली जा म्हणजे आपल्या इथं मानली जाते की अखाद्य वनस्पती म्हणून. पण महत्वाचं म्हणजे हिला आपण पूर्णतः लँटिना रिमूव्हल म्हणून आपण काढून टाकतो. परंतु हिला पूर्णतः न काढता हिला आपण काही प्रमाणात जर ठेवलं तरी फुलपाखरांसाठी अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर करंज आहे, त्याच्यानंतर आंबा आहे, यासारखी भरपूर लिंबू ही झाडं ही महत्वाची आहेत आणि ती झाडं आपण लावली पाहिजे. काही काही स्पेसिस असतील यावर खूप सगळ्या प्रमाणात ही जगतात. त्याच्यानंतर फुलांचा जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण एक झोरा असेल परत आपले फुलं जे आहेत ते आपण जर लावली तर यांचं संवर्धन आपल्याला करता येईल. मी भरपूर प्रमाणात कुटीच्या भोवताल फुलझाडे ही लावली जेणेकरून ही फुलपाखरं त्याच्यावर आकर्षित होऊन तिथं येतात. मड फोल्डिंग आहे असतात, त्यावेळेस ही तिथून कॅल्शियम सल्फर यासारखी घटक ही नायट्रोजन असेल सोडियम असेल यासारखे घटक ही जमिनीतून ऍब्झॉर्ब करतात आणि ही सूक्ष्म घटकाची अत्यंत आवश्यकता त्यांनाही असते. हे ऍब्झॉर्ब केल्यानंतर ज्यावेळेस एक्स्ट्राचे जे मड फोल्डिंग ते करतात त्यावेळेस हे करतात. धन्यवाद, मी इथेच थांबवते. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद. फुलपाखरांचं निसर्गातील महत्त्व, फुलपाखरांमधील फरक, फुलपाखरांचं जीवनचक्र असं म्हटलं जातं. छान किती दिसते फुलपाखरू,